अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला, त्यावर उद्धव ठाकरेंनी टीका केली. फडणवीसांचा अर्थसंकल्प म्हणजे गाजर हलवा असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी टीका केली, त्यावर आता भाजपाने उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. अर्थसंकल्प कळत नसलेल्यांची प्रतिक्रिया गांभीर्याने का घ्यायची असं म्हणत भाजपाने उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. अवकाळी पाऊस जसा झाला तसा मुंबईमध्ये गडगडाट सुद्धा झाला. गडगडाट झाला पण पाऊस काय पडला नाही. त्याच्यामुळे हा जो काय अर्थसंकल्प आहे तो गरजेल तो बरसेल काय अशा पद्धतीचा आहे. आणि एका वाक्यात सांगायचं तर गाजर हलवा अर्थसंकल्प असं त्याचं वर्णन मी करेन. बजेट मधलं मला काही कळत नाही अशी प्रतिक्रिया माननीय उद्धवजी ठाकरे यांनी दिली होती. मग बजेटवर त्यांची कुठलीही प्रतिक्रिया गांभीर्याने खरंच घ्यायची गरज नाही. पण गाजराचा हलवा अशी टीका त्यांनी केली. गाजराचा हलवा गोड असतो, सदृढ असतो. याचा अर्थ असा आहे की आज जाहीर झालेला अर्थसंकल्प गोड आहे असं त्यांना म्हणायचं होतं की काय.